ಮಾದನ ಮಲ ಮಾನ ಸಮುದ್ರ ಸನ್ಮಾನ್ಯ ವ್ಯಾಸ ಪಿತಾಲಾ ಮಾದ ನಮಸ್ಕಾರ ಮಾದನ ವರ್ಣ ಅನುಪ್ರಿಯ ಕುಣ್ಯಾ ಗೋತಾವಡೆ ಆಸ್ ಮೀ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜಾಂಜಿ ಅಗ್ರದ ಸುತ್ಕಾ ಹೀ ಗೋಷ್ಟ ಸಾಂಗ್ಯಾರ ಆಹೆ स्वराज्यात मुघली अत्याचार वाढत होते. शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाचा तह करण्याचे ठरवले. तहात शिवाजी महाराजांनी आग्र्यात येऊन बादशाहची भेट घ्यायची चाकरी करायची असेही ठरले. शिवाजी महाराज संभाजी महाराजांसोबत आग्र्यात रवाना झाले. बादशाहचा दरबार भरला होता. शिवाजी महाराज संभाजी महाराज दरबारात आले पण त्यांना मनसबदारांच्या रांगेत उभे करण्यात आले. शिवाजी महाराज मात्र बादशाह संतापून करातले. बादशाहांनी शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवले. शिवाजी महाराजांना लक्षात आले की आपण आता कैद झाला आहोत म्हणून त्यांनी आग्र्यात सुटकेचा प्रयत्न सुरू केला. महाराज म्हणाले जगदम ठरलं आमचा बेत ठरला. आता आपण आग्र्यातून निसटणार ते जुम्म्याच्या दिवशी ठरलेल्या योजनेप्रमाणे महाराजांनी आपल्या शिपायांची सुटका करून घेतली. औरंगजेब बसतो त्याला काय करणार गनिमी गावा. योजनेची दुसरी पायरी ती म्हणजे महाराजांनी खूप खूप आजारी पडायचं. ठरल्याप्रमाणे महाराज पल्ले आजारी ही बातमी बादशाहच्या कानावर गेली. बादशाहला सुद्धा खरे वाटले. शिवाजी महाराजांनी बादशाहला कळवले मी जर गोर गरीब ब्राह्मण फकीर ह्यांना मेवा मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादाने तरी माझा त्रास कमी होईल. याला पण बादशाह तयार झाला. मग काय मोठमोठे बेदारे मागवण्यात आले त्या मेवा मिठाई भरण्यात आले आणि बेदारे महाराजांच्या खुर्जून बाहेर जाऊ लागले. प्रत्येक बेदाची कसून तपासणी करायचा हुकूम होता मोलाद खानाचा. पहारेकरी तर एकदम खुश दररोज मिठाई खायला मिळत होती ना. मी आता मात्र पहारेकरी दररोजच्या या कामाला कंटाळू लागले. या संधीचा फायदा घेऊन दोन पेटारे सोडून बाकी सर्व पेटारे मिठाई बनवण्यात आली. शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जंद ना हातातले कडे आणि बोटातील लमटी काढून दिली. हिरोजी फर्जंद महाराजांच्या जागी जाऊन झोपले आणि महाराज पेटारे जाऊन बसले. पेटारे कर कर आवाज करून महाराजांच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. कंटाळलेल्या शिपायांनी हुकूम दिला जाऊ जाऊ आणि महाराज घोड्यावर बसून महाराष्ट्राकडे स्वार झाले. पोलाद खानाने मात्र नेहमीप्रमाणे महाराजांना खिडकीतून पाहिले. त्याला वाटलं की महाराज झोपले पण दुसऱ्या दिवशी महाराजांच्या जागी गाद्या उशा पाहून पोरात कोण ओरडला दगा दगा. औरंगजेबने तरी या शिवाजी नावाचा धसकाच घेतला. अशा प्रकारे मोठ्या शिताफीने महाराजांनी आपली आग्र्याची सुटका केली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हवेत छेद घ्यायचे